पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खणाखणी सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व मधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता, मात्र महाविकास आघाडी कसबा आणि पिंपरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणार, यावरून माजी खासदार निलेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. पोटनिवडणुकीत शिवसेनेची पलटी. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होती, ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्वमध्ये भाजपचं सहकार्य, कसबा पिंपरीत मवियाची कोलांटोडी. मवियाला माणूस की नाही राणेंचा टोला. हे लोक ती लढवणं, त्यांना माणूस की वगैरे काही नाही. कसबा आणि पिंपरीत पोटनिवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे, मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी आतापासूनच तलवारी उपसल्यात. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते, तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागील वर्षी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, मात्र या पोटनिवडणुकीत मवियानं दंड थोपटलेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही, पण नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातले जवळचे नातेवाईक उभे होते, तरी त्या निवडणूक झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होता, ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्व मध्ये ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा दिलदारपणा भाजपनं दाखवला होता, मात्र कसबा आणि पिंपरीत महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यात माणूसकीच नाही हे दाखवणारी असल्याची जळजळीत टीका निलेश राणेंनी केली आहे. गेलेल्या माणसाच्या समोर तुम्ही सीट लढवताय आणि ज्या नीच प्रवृत्तीची लोक आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो, ते पिंपरी चिंचवडची जागा ती लक्ष्मण जगतापांची जी जागा होती ज्याच्यावर ते गेले आमदार असताना, हे लोक ती लढवणं, त्यांना माणुसकी वगैरे काही नाही. साम दाम दंडभेद करून हे निवडणुकीला उतरणं, ह्याच्यामध्ये नवल मला वाटण्याचं कारण नाही, कारण काय हे त्या लेवलचेच आहेत, त्यांना माणुसकी वगैरे शून्य आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व मतदारसंघातला दाखला दिला जातोय, तर भाजपनं पंढरपूर मंगळवेढा कोल्हापूर उत्तर आणि देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवली होती, त्याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय. एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका पाहता दोन्ही मतदारसंघात जोरदार घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना